को सूचना मिली कि आंध्र प्रदेश से उस्मानाबाद के रास्ते गांजा राजस्थान जाएगा। ऐसी सूचना मिलने पर पुलिस ने उस गाड़ी का सिनेस स्टाइल से पीछा किया। इस वाहन से पुलिस ने 130 किलो गांजा जब्त कर दो आरोपियों को गिरफ्तार किया। इसकी और जांच कर हम इन आरोपियों की चेन का पर्दाफाश करेंगे। जिला पुलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी ने यह जानकारी दी। आम सर ड्रग्स वरती कारवाई चालू है आणि खास करून आम्हाला इन्फॉर्मेशन भेटलं होतं की जेवढं गांजा इथून आमचं हद्दीतून पास होतं त्याच्यावरती आम्ही एक गाडीना पाठलाग करत होतो आणि ते गाडी एकदम फास्टमध्ये होते आणि आरोपीचं गाडी इथं शिंगोली गेस्ट हाऊस जवळ थोडं धडक पण झालं आणि दोन आरोपी आणि एक क्विंटल 30 किलोचा गांजा आम्ही पकडलेला आहे। याच्या इंट्रोगेशन मध्ये हे समोर आलं की हे गांजा आंध्र प्रदेश वरून ते भरले होतं, नंतर हे आरोपी राजस्थानचं आहे, राजस्थान पर्यंत हे घेऊन जाणार होते आणि उस्मानाबाद वरून फक्त हे गांजा पास होते। तर ह्याचं इंट्रोगेशन आम्ही करून पूर्ण जेवढं आरोपी आणि चेन आहे त्याचं आम्ही ओपन करणार आहे आणि प्रत्येक ड्रग्स मोहिमेसाठी काही इन्फॉर्मेशन असलं तर तुम्ही पोलिसांना हेल्पलाईन नंबरवरती माहिती द्या। धन्यवाद।